सातव्या मुलीची सातवी मुलगी तेरा डिसेंबर भागामध्ये ममता अनिलला म्हणते माझा नवरा आणि रुपाली हे ऐकल्यानंतर त्याचा तोल जायला लागतो ममता म्हणते भाऊ तुम्ही ठीक आहात ना सॉरी पण मला हे सांगायलाच पाहिजे माझा नवरा वाहत चालला हो मी खूप समजावण्याचा प्रयत्न केला हो हात जोडते म्हणते तुम्ही रुपालीला घरी बोलून घ्या ना रडत म्हणते मी तुमच्या हात जोडते प्लीज तुम्ही तिला बोलून घ्या ना तेवढे त्रुपली चुरून बघते आणि अनिलला हात करते तो म्हणतो मला संशय आलाच होता आजकाल खूप मोठी मोठी स्वप्न बघायला लागली ती तेवढे त्रुपली त्याला हात करते आणि कॅमेरा दाखवते म्हणतो दोन संसार करणारी बाई आता बंगला आणि गाड्यांची स्वप्न बघायला लागली होती तिच्याकडे जातून म्हणतो मी काय करू सांगा ना मी काय करू माझ्या हाताला काही कामच नाही हो इतका चांगला संसार चाललाय आमचा आणि अचानक हात जोडतो म्हणतो ताई आता आमचं काय होणार माझ्या पोराचं तेजस्च काय होणार तिचा हात पकडतो म्हणतो ताई तुमचा संसार तुटावा ह्या भावाची अजिबात इच्छा नाही तिचे दोन्ही हात जवळ घेतून म्हणतो तुम्ही मला बहिणी सारखे आहात ती स्वतःचे हात सोडवते म्हणते काहीतरी करायला पाहिजे ना तो तिचे पाय पकडतो म्हणतो ताई माझा संसार वाचवा ती त्याला उठवायला जाते आणि त्याचा फायदा अनिल घेतो तो तिचा पूर्ण हात पकडतो आणि तिच्या जवळ जातो आणि रुपालीला खुनवतो ममता म्हणते हे बघा तुम्ही वाईट वाटून नका घेऊ आपण काहीतरी तोडगा काढू रुपाली मात्र पटापट फोटो काढत असते मी ती चुकली तरी माणसंच आहेत ना आपलीच माणसं आहेत ना आपण समजावू त्यांना तो तिला दोन्ही हाताने पकडतो आणि तिच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणतो ताई माझा संसार वाचवा ती घरी आल्यानंतर शेखर म्हणतो ममता आता तरी खरं बोल फोटो दाखवतो म्हणतो हे काय त्या दिवशी मला बोल बोल बोलली आणि आता हे काय माझ्या पाठीमागे धंदे करताना तुला लाज नाही वाटली ती म्हणते शेखर हे सगळं चुकीचं आहे असं काहीच नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय रुपाली हळूच आधीकडे बघते तो रडत असतो शेखर म्हणतो अच्छा तुला मी त्या दिवशी हेच सांगत होतो तुझा काहीतरी गैरसमज होतोय विश्वास ठेव हो माझ्यावरती पण तू ऐकलस केतके आणि केदार हे सगळं बघत असतात केदार आधीच्या डोक्यातून के हात फिरवतो शेखर म्हणतो त्या दिवशी तू वाटेल ते आरोप केले माझ्यावर ममता म्हणते शेखर हे सगळं आहे शेखर म्हणतो ह्या पोटातलं सगळं खोट आहे मग काय खरंय ती म्हणती अहो माझा ऐका तो तो, तो ममता दुसऱ्याला बोलायच्या आधी आपण काय करतो ना त्याआधी बघाव माणसाने ती आधीकडे जातील म्हणते शेखर मी आधूच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेते मी असं काहीच केलं नाही तो त्याला ओढतो म्हणतो लांब राह माझ्या आधीपासनं तुला लाज नाही वाटत आदवायची खोटी शपथ घेते केतकी आदवाईत लाद घेऊन जा ती खूप सांगण्याचा सा प्रयत्न करते पण शेखर म्हणतो तू रड नाहीतर काही पण कर मी तुला कधीच माफ करणार नाही मला तुझं तो तोंड देखील बघायचं नाही केदार मागे पळतो म्हणतो अरे दादा ऐक ममता रडत असते रुपाली तिच्या जवळ येतील म्हणते काय होऊन बसलं हे मी विचार सुद्धा केला नव्हता असा तिरक्या नजरेने बघतील म्हणते नाही सणच होत नाही मला मी ना दुसऱ्याचा सा संसार मोडताना बघू शकते ना स्वतःचा संसार सा नाही जगायचंच नाही मला नाही मला जगायचंच नाही ती वर जाते ममता म्हणते रुपाली आणि तिच्या मागे पळते ती वर टोकाला जाऊन उभा राहते ममता म्हणते रुपाली वेळ लागलं का रुपाली खाली उतर खाली उतर रुपाली तुम्ही ते नाही मला नाही जगायचंय सगळं संपलंय ममता म्हणते अगं काही संपलेलं नाहीये अगं असं काही करू नको जीव देणं हा पर्याय नाही रुपाली रुपाली म्हणते काय करू जगून मी त्यांच्यात बरंच बोलणं होतं ममता म्हणते चल ती जायला लागते रुपाली तिचा हात पकडते ओढते आणि दोन्ही हात पकडून म्हणते माझ्या नवऱ्याला सगळं सांगून टाकलंस तू तुला काय वाटलं ग माझ्या नवऱ्याला सांगून टाकलं म्हणजे मी इथून निघून जाईल ममता म्हणते रुपाली हे काय करतेस तू ती डोळे पुसून म्हणते तोडगा का काढायचा आहे आपण ना आता तोडगा का काढूया म्हणजे जे काय सगळे आहे ना ते अर्धा अर्ध वाटून घेऊया राज्याध्यक्षाची संपत्ती पैसा त्यावर जेवढा तुझा अधिकार आहे ना तेवढाच माझा आहे तुझा नवरा आता माझा आहे त्याची संपत्ती त्याचा पैसा सगळं माझंय ममता म्हणते रुपाली वेडेपणा करू नको तुला माहितीये शक्य नाहीये ती हसून म्हणते जे अशक्य होतं ते घडून गेलंय पाहिलंच ना स्वतःच्या डोळ्याने ती म्हणते रुपाली तुला कळत नाही तू ज्या मार्गाने चालली ना त्या मार्गावर सुखी संसार नसतो ती काय काय तुमची सुखी संसाराची व्याख्या काय मला ना खरं तुमच्यासारख्या बायकांचा हसूच येतं ज्या नवरा असं सुखी संसार मानतात सुखी संसार म्हणजे नवरा आपल्या मोठीच असणं त्याची संपत्ती त्याचा पैसा सगळं आपल्या ताब्यात असणं तो आपल्या ताब्यात असणं म्हणजे सुखी संसार कळलं ममता खाली बघते आणि घाबरते आता माझा सुखी संसार सुरू होणार आणि तुझा संपणार ममता म्हणते काळजी घे बाई स्वतःची राज्याध्यक्षाच्या संपत्तीची काळजी मी घेईल बाय आणि ममताला ढकलून देते नंतर रुपाली ममताच्या फोटो समोर उभा राहते तेवढ्या शेखर येतो आणि ती रडायला लागते तो तिच्या खांद्यावर हात ठेवतो म्हणतो रुपाली रुपाली ती त्याच्या गळ्यात पडते आणि रडायला लागते आणि म्हणते काय झालय शेखर ताईंनी असं करायला नको होतं त्या कशाही वागल्या असतील ना तरी त्यांनी असं पाऊल उचलायला नको होतं तुम्ही इतकं रागवायला नको होतं त्यांना बरंच काही नाटक करते म्हणते आता एकच पर्याय आम्ही इथून निघून जाणार शेखर म्हणतो आम्ही म्हणजे ती म्हणते आपलं बाळ आपलं बाळ माझ्या पोटात वाढतंय मला नाही माहिती मी त्याला कसं मोठं करेल कसं वाढवेल पण एवढं मात्र नक्की मी त्याला जन्म देणार येते शेखर तो तो नाही रुपाली थांब ती शेखर माझा नवरा पण मला सोडून गेला आता ह्या घरात मी कुठल्या हक्काने राहू माझं तेजस आपलं बाळ आम्हाला कोण स्वीकारणार शेखर म्हणतो मी स्वीकारीन तू ह्या घरातच राहायचं ते पण हक्काने रुपाली शेखर बरोबर लग्न करून मस्त हसत तेजसला घेऊन येते नेत्रालाही दिसतं तिच्या हातात ममताच्या फोटोचा हार असतो आणि ती रडते तेवढ्या त्या तिच्या शेजारी उभा राहून बघत असतो ती त्याला बघते आणि घाबरते तर तो, तो काय काय घाबरायला काय झालं एवढं आणि रडतेस का तू नेत्रा आर यू मॅड हार तुटला फक्त हार पेकतो म्हणतो नेत्रा हार तुटला त्यात रडण्यासारखं काहीच नाहीये ती हाराकडे जायला लागते तो तो नेत्रा थांब हाराला हात नाही लावायचा तू नीट बोलणार आहे माझ्याशी मला सांग तुला काय त्रास होतोय तो ओरडतो ती म्हणते साहेब तुम्ही रागू नका तो नेत्रा तो नेत्रा रागवत नाही मला तुझी काळजी वाटते म्हणून विचारतो ती काळजी करण्यासारखं काहीच नाहीये तो तो नक्की मग रडायला काय झालं होतं तेवढ्यात रुपाली येते आणि उभी राहते नेत्रा तिच्याकडे बघते आधी म्हणतो नेत्रा मी काय विचारतोय ती तरीही तिच्याकडे बघते आधी मागे ओळून रुपालीकडे बघतो ती म्हणते माझं एक काम आहे मी आलेच रुपाली म्हणते काय म्हणत होती तो तो काहीच नाही फोटोवरचा हार तुटला म्हणून रडत होती तो बरंच काही बोलतो आणि निघून जातो रुपाली म्हणते नेत्रा जे काय करते ना तिच्यासाठी नाही माझ्यासाठी माझ्यासाठी भयानक आहे आणि ती जर असं करत राहिली ना लवकरच मी रस्त्यावर येईल नेत्रा शेखरकडे कडे म्हणते साहेब इतकी वर्ष ममता मावशीविषयी फक्त खोटं पसरवलंय त्यांनी तुम्हाला ममता मावशीविषयी जे वाटतं ना ते सगळं खोटं आहे शेखर म्हणतो नाही तिचं जे काही होतं ना ते सगळ्यांसमोर उघड झालं होतं तुला भूतकाळ मधील काय काय गोष्टी कळल्या ते मला माहित नाही पण तुला एक गोष्ट माहित नाही हे सगळं सुरू असताना ममताचं काहीतरी बाहेर सुरू होत कधी रांगोळीला सांगून कधी आदबाईतला क्लासला सांगून ती दिवसभर घराच्या बाहेर असायची तेवढ्यात रुपाली येते आणि पटकन लपते तो, तो तेव्हा सगळे पाचवण्यासाठी खूप जड होत कठीण होतं माझ्यासाठी पण हेच सत्य तुला रुपालीच्या नवऱ्या अनिल बद्दल कसं कळलं हे मला माहित नाही पण ममता आणि अनिलचं अफेअर सुरू होत नेत्रा करून म्हणते साहेब नाही हे सगळं सगळं खोटं होत तो मी त्या दोघांचे फोटो बघितले होते ममता आणि अनिल नेत्रा म्हणते मिठीत शेखर आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे बघतो ती, ती हो ना साहेब तुम्ही फोटो पाहिले पण हा विचार नाही केला ते काढले कुणी काढले फोटो मुळात ते फोटो तुमच्यापर्यंत आले कसे साहेब खरं असो किंवा खोटं असो रागाच्या भरात कुठलाही निर्णय घ्यायचा नसतो ना पण तुमच्याकडून कदाचित तेच झालं रागाच्या भरात तुम्ही हेच मान्य केलं की ते फोटो सत्य पण साहेब ते फोटो सत्य नाही सत्य खूप वेगळे ममता मावशी तुमचा संसार वाचवण्यासाठी रुपाली बाईसाहेबांना बाहेर काढण्यासाठी म्हणून बोलायला गेले होते त्यांच्या नवऱ्याकडे पण रुपाली बाईसाहेबांनी आधीच त्यांच्या नवऱ्याला त्यांच्या कटात सामील करून घेतलं होतं आता मात्र रुपालीचे धाबे जणांतात नेत्रा म्हणते फोटो दिसते तशी परिस्थिती तिथे निर्माण केली गेली होती साहेब तुम्हीच मला सांगा मी एखाद्या कारणाने रडायला लागले तुम्ही माझी समजूत काढायला माझ्या जवळ याल मायेने माझ्या डोक्यावरून हात फिरवाल आणि कदाचित त्याचा कोणी फोटो काढला तर ते दिसेल ना चुकीचं कारण साहेब फोटोत फक्त माणसं दिसतात माणसांच्या भावना नाहीत आणि तुम्ही त्या माणसांच्या चित्रावर विश्वास ठेवला साहेब तुम्हीच मला सांगा इतकी वर्ष झाली रुपालीबाई साहेबांचा नवरा कुठे कुठे निघून गेले ते त्यांचा मुलगा इथेच राहतो ना मग त्या मुलाला भेटायला का नाही आले ते आणि कालचीच गोष्ट तुम्ही मला म्हणाला रुपाली बाईसाहेबांना पालीची भीती वाटते पण त्या काल नाही ना पालीला उलट त्या स्वतःच्या तोंडून म्हणाल्या मी पालीला नाही घाबरत साहेब इतक्या वर्ष तुम्हाला प्रश्न नाही पडले कारण रुपाली बाईसाहेबांनी ते प्रश्न पडूच दिले नाही त्यात तुमच्यामुळे त्यांना दिवस गेले होते या अपराधी भावनेत तुम्ही अडकला होता आता रुपाली पटकन आत येते तुम्ही ते साहेब आता एकच करा तुम्ही रुपाली बाईसाहेबांच्या नवऱ्याला शोधा कदाचित तुमची खात्री पटेल रुपाली एवढी घाबरते आणि दारात सुभी राहते आता मात्र शेखरला नेत्राचं सगळं बोलणं पडतं तर तुम्हाला काय वाटतं आता रुपाली लवकरच पकडल्या जाईल का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद